जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळत नसल्याने आज शेतकरी हे आक्रमक झालेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी केळी पीक विम्याच्या ऑफिसवर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। आपण पाहू शकता की या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे या ठिकाणी शेण फेकत आंदोलन करण्यात आलेलं आहे। एक ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस बंद असल्या कारणाने संताप अनावरण झाला असून या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शेण फेकण्यात आलंय। आमच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आंदोलन केलेलं आहे आणि आता तुम्ही शेण फेकलेलं आहे। या मागील काळापासून म्हणजे सातत्याने 6 महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या केळी पीक विम्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत। पाठपुरावा करत असताना आम्हाला यांनी 23 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढला। त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं की राज्य सरकारचा जो हिस्सा आहे 31 कोटी, हा 31 कोटी रुपये आम्ही ही जी विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीच्या खात्यामध्ये वर्ग करत आहोत। पण आज त्या गोष्टीला जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाले, तरीसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून केळी पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। म्हणून आमची अशी मागणी आहे की ही जी केळी पीक विमा कंपनी आहे हिला काळ्या यादीमध्ये टाकायला पाहिजे। वय हे जे जळगाव जिल्ह्याचे तिघही कॅबिनेट मिनिस्टर आहे जे शेतकऱ्यांबद्दल एक ब्र शब्द काढायला तयार नाही, म्हणून यांनी तात्काळ राजीनामे द्यायला पाहिजे अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करतो। जवळपास किती शेतकरी वंचित आहे आणि नेमकं काय आंदोलन आज तुम्ही केलेलं आहे? आज या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 10,500 आसपास शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहे। भले त्यांच्या शेतामध्ये केळी उपलब्ध आहे, केळी उभी आहे, तरी सुद्धा त्यांना पीक विमा मिळालेला नाही। त्या संदर्भामध्ये आज आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आज आम्ही इथे जाब विचारण्यासाठी आलेले असताना आपण बघत आहात की केळी पीक विम्याचा ऑफिस इथे त्यांनी कुलूप लावलेला आहे। म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची भावनाशी काही घेणं देणं नाही, म्हणून याचा संताप आम्हाला अनावर झाला। म्हणून आम्ही त्यांना शेण मारलेलं आहे। जर ते अधिकारी इथे राहिले असते तर त्यांच्या तोंडावर शेण मारण्याचं काम या निष्ठावंत सर्व आमच्या शिवसैनिकांनी केलं असतं। पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हे भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष या लोकसभेच्या उमेदवारीसाठी जेव्हा प्रचार करण्यासाठी येतील तेव्हा यांना गावबंदी केली जाईल व यांच्या तोंडाला शेण पाथण्याचं काम केलं जाईल। आपण काय सांगणार या ठिकाणी शेतकरी हे गेल्या अनेक दिवसापासून केळी पीक विम्यापासून वंचित आहे, आज आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांच्या वतीने? आंदोलन याच बाबतीत करण्यात आलं की 10,500 शेतकरी यांचं केळी तुमच्या शेतात उपलब्ध नाही या सांगण्यात येतं आणि ते सांगतात की 6,686 प्रकरणं मंजूर झाली आहेत। परंतु निधी उपलब्ध असताना देखील शासन एकीकडे सांगतं की निधी दिलेला आहे कंपनीला, कंपनीमध्ये आम्हाला निधी आलेला नाही। तर त्या दृष्टिकोनातून कंपनीला आम्ही अशी मागणी करतोय की उडवडीचे उत्तर देण्यापेक्षा या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावं। या ठिकाणी केळी पीक विम्याच्या कार्यालयाला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शेण फेकत या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले। जवळपास जळगाव जिल्ह्यातील 10,000 शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित असल्या कारणाने आज जळगावात हे आंदोलन करण्यात आलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।